महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी खरं तर नेत्यांनी बोललं पाहिजे, जनतेच्या हितासाठी, मग ते तरुण असतील, तरुणी असतील, महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील माणसं असतील, महाराष्ट्राचं हित असेल, जनतेचं हित असेल, खरं तर रोजगार असतील, उद्योग असतील, मग ते आणायचे असतील किंवा नोकऱ्या द्यायच्या असतील, खरं तर या विषयावर राज्यकर्ते, मग ते सत्ताधारी असू द्या किंवा विरोधकांनी बोललं पाहिजे. दसरा मेळाव्याचंच उदाहरण घ्या, इव्हेंटचा कार्यक्रम झाला, सुडाचं आणि अत्यंत खालच्या थराचं राजकारण झालं, अहो तुम्हाला तुमच्या सभा मोठ्या करायच्या म्हणून भाड्यानी लोकं आणावी लागली, भाड्याची लोकं आणली, पण उद्योग आणले का, नोकऱ्या दिल्या का, महागाई कमी केली का, महागाईवर कोणी सत्ताधारी मंडळी बोलली का, सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं तोंड उघडलं का, ह्या सगळ्यांचं उत्तर आहे नाही. बीकेसी मैदानावर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मेळावा झाला आणि तिकडं छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर, शिवाजी पार्कवर सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा, शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. खरं तर सन्मान्य मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे मंत्री हे सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले, पैशांनी लोक विकत आणली, पैसे देऊन त्या ठिकाणी गाड्या पाठवल्या, माणसं हजरीवर लोक आणली, पण त्यांच्या हिताचं काय बोलले, लोकसुद्धा बावळट आहेत, लोक पैसे घेतात आणि स्वतःचं अस्तित्व घाण ठेवतात. महागाईवर मुख्यमंत्री बोलले नाही, बेरोजगारीवर मुख्यमंत्री बोलले नाहीत, अहो राज्यातले उद्योग पळवले, ते फोस्कान वेदांता प्रकल्प 158,000 लोकांना रोजगार दिला असता काय झालं, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही, बघून घेईन, संपवेल, ठेवणार नाही, बाण पण आमचाच आहे, सेना पण आमचीच आहे, तुमचा बाप पण आमचाच आहे, तुमचं सगळंच आमचं आहे, आता फक्त हे ताबा मारायला जायची गरज राहिली, फक्त हे ताबा कोण मारतं, ताबा ज्याचं दहशत असती, गुंड असतो, जो हिंसक वृत्तीचा असतो तो ताबा मारतो, ते ताबा मारण्याचं राजकारण सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राने बोध घेतला पाहिजे, महाराष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण झालं, शिवसेना फोडली गेली ते खचले नाहीत, अहो धनुष्यबाणावर ताबा मारला जातोय ते थांबले नाहीत. तर निष्ठावंतांचा खरा मेळावा काय असतो ते उद्धव ठाकरे साहेबांनी दाखवून दिलं. अरे ज्या शिवसेनेचे मागच्या वर्षापर्यंत लाखोंनी त्या ठिकाणी दसरा मेळावा व्हायचा सगळ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये, यांच्यातलीच माणसं फुटून सुद्धा दुसरीकडे गेली, पण शिवसैनिक नाही गेले, शिवसैनिक तेवढ्याच ताकदीनं शिवतीर्थावर उपस्थित होते, हा सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणातून महागाईवर बोलले गेलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणातून बेरोजगारांना जे रोजगार दिले जात नाही त्याच्याबद्दल बोललं गेलं, सगळ्यात महत्त्वाचं उद्धव ठाकरे साहेबांच्या भाषणातून आमचे महाराष्ट्रातले उद्योग पळवले गुजरात यांनी, काय करतात अमित शहा आणि मोदी, हे फक्त सुडाचं राजकारण करून प्रत्येक राज्यामध्ये जर भाजप विरोधी पक्षाचं सरकार असेल ते कसं पाडलं जाईल, ते कसं गिळलं जाईल, आणि आमदार फोडून खासदार फोडून कसे आपल्या टोळीमध्ये घेतले जातील ह्याची व्यूहरचना रचली जाते. पण महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचं काय, कोण बोलतंय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी जे सांगितलंय ते निर्विवाद 100% सत्य आहे. गद्दारांना माफी नाही, गद्दार हा गद्दारच असतो, गद्दार त्यांचा असो, गद्दार तुमचा असो, गद्दार आमचा असो किंवा गद्दार अजून कुणाचा असो, गद्दार हा ब्रँड एकच आहे, तो स्वतःच्या आईबापाचा, बायका लेकरांचा किंवा समाजाचा सुद्धा होऊ शकत नाही. गद्दार हा स्वार्थापोटी सुडाचं राजकारण करतो, ते गाडण्याचं काम तुमच्या माझ्यासारख्या इथल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जागरूक नागरिकांचं आहे. काय बोलले उद्धव ठाकरे साहेब, ते म्हणले बाप चोरणाऱ्या टोळेत, खरं आहे, दुसऱ्याच्या बापाला दुसऱ्यांनी उभं केलेला
आमचं म्हणणं ही खरी तर स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणलं तर चोरी आहे, पण मला असं वाटतं उद्धव ठाकरे साहेबांनी अजून शिवसैनिकांना आदेश दिला नाही. सगळे बंडखोरी किंवा गद्दारी केलेली स्टेजवर बसलेली माणसं ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय बोलत होते उठायचे बस अस्वस्थ आहेत सगळे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सगळ्या जिल्ह्याला गाड्या पाठवल्या, उद्धव ठाकरेंनी गाड्या नाही पाठवल्या, सगळ्या राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्राचं पूर्ण पान जाहिरात दिली, फ्रंट पेज सगळ्या टी व्हीवर जाहिराती होत्या, लाखो करोडो रुपये खर्च केले. उद्धव ठाकरेंनी एकाही माणसाला गाड्या दिल्या नाहीत, उलट घरची चटणी भाकर खाऊन शिवसैनिक शिवतीर्थावर आले होते. हा स्वाभिमानाचा मेळावा आहे आणि तो झाला. मला फक्त याच्यासाठी मी आपल्या समोर आलो आहे मित्रांनो, की आमच्या महाराष्ट्राचे प्रश्न कुणी मांडले त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमच्या जनतेच्या हिताचं कोण बोललं? अहो, ज्यांना विषमता निर्माण करायची, ज्यांना जातीजाती धर्माधर्मामध्ये विद्वेषाचं खानेरडं राजकारण करायचं आहे, त्यांचं एक कांड चालू आहे. त्यांना सुडाच्या राजकारणामध्ये प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, प्रादेशिक विचार संपवायचा आहे, आणि छोटे छोटे नवीन रूपानी येणारे तरुण नेते आहेत ते सुद्धा संपवायचे आहेत. ह्यांना फक्त मस्तवाल झालेले रानटी गेंडे ताब्यात घेऊन स्वतःचे खिसे भरायचे आहेत. ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशी म्हण होती, पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ह्या सुडाच्या राजकारणाचं हे सगळं घाणेरडं चालू आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही जिंकलात, कारण तुम्ही रोजगाराच्या प्रश्नावर बोललात. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही जिंकलात, तुम्ही बेरोजगारांचा आवाज झालात. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही जिंकलात, तुम्ही शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसं जी ज्यांचं हातावर पोट आहे, तुमच्या दिखाव्याकडं कुणाचं लक्ष नव्हतं. लोकांना रोजगार पाहिजे, हाताला काम पाहिजे. उद्धव ठाकरे साहेब ते तुम्ही नक्की हेरलंय आणि तुम्ही लोकांच्या मनातलं बोललात. लोक तिथं हजारोंना असतील, लाखोंनी लोक तुमची सभा याच्यासाठी बघत होते की हा माणूस संयमी आहे, हा माणूस सुडाचं आणि घाणेरडं किंवा खुनशी राजकारण करत नाही, तर महाराष्ट्राच्या हिताची भाषा बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे ते शिवराज्य, हे मावळ्यांच्या स्वप्नातलं लोककल्याणकारी राज्य जर निर्माण करायचं असेल तर ह्या सगळ्या जातीवाद्यांना ह्या सगळ्या मनुवाद्यांना आपल्याला बाजूला ठेवायचं काम करावंच लागेल. कारण हे जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष कालवून विनाकारण विद्वेषाचं राजकारण करून ह्यांना स्वतःची पोळी भाजायची. अहो एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला एवढा आरएसएसचा पुळका का, एवढा आरएसएसची क्यू का? अहो ज्यांनी या देशाची राज्याची गावगाड्यातली अहो समाज मन एक असणारी व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्माचं विष कुणी तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात पेरलं त्यांनीच, आणि कुठल्या हिंदुत्वाची भाषा बोलता? मग अब्दुल सत्तार कसं काय चालतात? आणि अब्दुल सत्तार तुमच्यासाठी निष्ठावंत असाल तर मग इतर लोक कसे काय गद्दार झाले? जे जे नालायक असतील ते सगळ्यांनी टाळले पाहिजेत, पण तुम्हाला समाजाने आणि पक्षांनी माणसांनी आणि लोकांनी टाळले, त्याचं काय करणार? म्हणून मला एका भाषेत बीकेसी मैदानावरच्या सभेचं वर्णन करावं लागेल. जे पाकिटमार होते, जे लुटारू होते, जे चोर होते, जे खुनशी होते, जे दुसऱ्यावर आपला ताबा मारणारे होते, ते सगळे बीकेसीच्या टोळीमध्ये सहभागी झाले. आणि जे निष्ठावंत आहेत, जे कार्यक्षम आहेत, जे मतासाठी आपल्या विचारांसाठी आपल्या अस्तित्वासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या संवैधानिक मूल्यासाठी आपल्या लोकशाहीसाठी तुमच्या माझ्यासाठी आपल्या सर्वांच्या हितासाठी जे बोलतात ते शिवतीर्थाहून सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलले. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने गुरु, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द धन वाटू जन लोका. हाच संदेश दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून शिवतीर्थाहून दिला गेला. आणि तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी माणसात माणूस पण शोधण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या, मला असं वाटतं की त्यांच्या त्या कालच्या भाषणातून झालं असेल. पण काय झालं बीकेसीवर? गांडू भडवे रणछेडे मर्दोके बेहाल, पतिव्रता भुकन मरे पेढे खाय छिनाल, हे संत कबीरांचा दोहा ज्यांच्यासाठी लागू होतो
ते बीकेसीवर जमले होते. हा विरोधाभास आहे. हा महाराष्ट्र संपवण्याचा, महाराष्ट्राला तोडण्याचा हा सगळा कट सुरू आहे. म्हणून बांधवांनो, म्हणून मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जनतेनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आता अस्तित्वाची लढाई जिंकायची आहे. आपल्याला अस्तित्वाची लढाई लढायची आहे. आपल्याला स्वाभिमानाची, पुरोगामित्वाची, परिवर्तनवादाची लढाई उभी करायची आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. नाही तर तुम्ही नुसतं पाहत बसताल, तुम्ही गप्प बसाल, तुम्ही विद्वान असाल, सुशिक्षित असाल, तरुण असाल, तरुणी असाल, कॉलेजचे असाल, शाळेतले असाल, ज्येष्ठ असाल, तुम्ही या देशाचे नागरिक आहे, महाराष्ट्राचे नागरिक आहे. मूग गिळून बुक्क्याचा मार सहन करण्यापेक्षा, नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करण्यापेक्षा, डोळे झाकून झोपेचं सोंग घेऊन बुक्क्याचा मार सहन करण्यापेक्षा बोलायला शिका. या जातीयवादी व्यवस्थेच्या मनुवाद्यांच्या विरोधात लढायला शिका. आपल्याला आपली अस्तित्वाची लढाई फक्त नुसतं महाराष्ट्र वाचवायची नाही, तर जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये जे विद्वेषाचं राजकारण केलं जात आहे, जे संघी मनुवादी राजकारण केलं जात आहे, ते गाडण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी जो संदेश दिला त्यांच्या शिवसैनिकांना, तो फक्त एका व्यक्तीसाठी नाही, एका विचारधारेसाठी नाही, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी होता. खरं तर त्यांच्या हातच काय, आता आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हातात हात घालून आपल्याला हे सगळं बळकट करावं लागेल. जातीयवाद्यांच्या विरोधात लढावं लागेल, तरच आपण जिंकू, तरच आपण लढू. नाहीतर हे जातीयवादी लोक सगळ्या व्यवस्थेचा बाजार उठवतील. ते तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही गप्प बसा, नाही तर लढण्यासाठी, बोलण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी एकत्र या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.